कालवाचा गोला बघा आपला मस्त आहे मोठा. चला आता कालवा बघा आपण मस्त की फुडले. ही बघा कालवा आपली नाबारा फुडली जेणेकरून उठ आहे ना ती मोठी नको व्हायला. आणि बघा ही कालवा आहेत ना ती बघा आता चमचा ही बघा हा चमचा आहे ना तो उलटा धरायचा बघा असा आणि असा फिरवायचा लगेच निघला बघा कालवा. कालवाची गोळी बघा मस्त की फोडून घेतलं. कालवाची गोळी बघा मस्त की मोठे मोठे आहेत सगळे. हे कालवाची गोळी आहेत ना कमी मी 2 ते 8-3 किलो आहेत. आपण करतो म्हणजे आंधळी ना आणि एका साईडला बघा आईने मस्त मी कालवा केलेले आहेत. वासर एकच नंबर येत आहे बघा ताई दाखवून उघडत आहे. बघा कालवा बघा आपले वासर एकच नंबर ते बघा जास्त काय नाही टाकलं आहे हजार टाक. आता आपण कालू फोडायला आलोय आणि कालू फोडायला बघा आपण काय काय घेतलंय. बघा कविता आहे की बघा कालू ठेवायला पातेली आणि कालूचे गोले काढायला चमचा. बघा आता आपण कालू फोडायला सुरुवात करूया. बघा कालू बघा आपली मस्त की मोठी मोठी आहे. बघा तुम्हाला कालवा फोडून दाखवतात कसे फोडतात ना बघा. हा आहे ना आता कालवा जॉईंट आहे तिथं आपण घाम बनवू बघा. कालवाचा गोला बघा आपला मस्त आहे मोठा. चला आता आपण कालवाची गोले ना काढू येऊ. बघा हा चमचा आहे ना तो असा काढून घ्यायचा. बघा आता कालवा बघा आपण मस्त की फोडली ही बघा कालवा आपली नाबारा फोडली जेणेकरून उघड आहे ना की मोठी नको व्हायला. आणि बघा कालवा आहेत ना ते बघा असे काढतात चमचा. बघा हा चमचा आहे ना तो उलटा धरायचा बघा असा आणि असा फिरवायचा लगेच निघला बघा कालवा. बोला बघा कालवाचा हा बघा. आणि कालवा असत नाही ही भरपूर गरम असतात. जर कोणत्या टाके वगैरे पडले असतील ना तर त्यांनी खाऊ नका. त्याचा टाके आहेत ना ते सगळे उकलवून काढेल. हा डुकराच्या मटणापेक्षा गरम असतो. आपल्या इंडियामधला सगळा सगळ्यात गरम पदार्थ म्हणजे हा कालवाचा गोला. आणि ह्या कालवाचे गोले आहेत ना फक्त वर्षातून आपल्याला 1 ते 1.5 महिन्यात भेटतात. त्याच्यानंतर भेटत नाही. आता थंडीत आहेत ना ते कालवाचे गोले बघा मस्त की मोठे मोठे झालेत. बघा कसा कालवाचा गोला काढलाय बघा मस्त की मोठे मोठे कालवाचे गोले आहेत. ते पण आपण जे बाकीचे आहेत ना ते पटकन काढून घेऊ. बघा कालवाची गोळी बघा मस्त की फोडून घेतलेत. कालवाची गोळी बघा मस्त की मोठे मोठे आहेत सगळे. हे कालवाची गोळी आहेत ना कमी मी 2 ते 8-3 किलो आहेत. आणि आईने बघा एका साईडला मस्त की कालव्यांची पाहिजे कालव्यांचा ना गरम पण टाकलं आहे. हे कालव्यांची आपण आता करू म्हणजे फ्राय. किंवा फ्रायमध्ये काय काय साहित्य आहे बघतोच ना तुम्हाला दाखवतो. आणि कालव्यांची गोळी बघा कशी टाकतात तिथे आता आई तुम्हाला दाखवेल. बघा आता थोड्या वेळात बर्फांचा नाही मेहनत पण तशीच आहे धाराला आणि खावायला पण मजा तशीच येत आहे. बघा गावाचे गोले बघा असे असते मोठे मोठे आणि एका साईडला मस्त की आई साफ करते. कालवांचे गोले मस्त पैकी बघा असले मोठे आहेत. बघा कालवाचे गोले आपला नाद आहे काय. हा बघा हा बघा आता कालवा बघा आपली मस्त साफ करून झालेली आहे. कालवा बघा मोठी आणि तुम्हाला बघा गरम पाणी का टाकलं ना कालवात तुम्ही तुम्हाला आता दाखवलं बघा. कालवांचे कच बघा किती असते बघा ही आहे ना सगळी कच आहे. कच निघण्यासाठी आपण गरम पण टाकतोय. हे बघ कच बघा ही बघा बारीक बारीक किती आहे बघा हे बघा. जर तुम्ही बाजारातून कालवा घेत ना तर कालवा आहेत ना कधी पण गरम पाणी धुवून घ्या
पाणी आपण 2-3 वेळा पाणी धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं कमी दिसत आहे. हे बघा आपण कालवा बघा, मस्त साफ झालेलं आहे. बघा बघा आई कालवा किती कोणी मस्त आहे. प्रत्येकाला किती येणार किती येणार नाही आई हसते आलं. फोटो नको घेऊ सांग ते आम्ही तुम्हाला थोडक्यात काहीतरी रेसिपी दाखवू याची. आई काय रेसिपी दाखवते ते मला पण माहिती नाही. चला आता रेसिपी करायला आपण सुरुवात करू. आई कसली रेसिपी करते बघूया. कसली रेसिपी आई? कालवा फ्राय करते आई. चला तवा घेतलाय आपण. तव्यात बघा आई मातीने तेल टाकते. बस तुला बस सांगते तुमच्या मदत बोलते. ऐकू दे मस्त तेल टाकलंय. फोन कट करा धमकीमध्ये. बघा फोन कट करा तुम्ही. बघा दोन पोचले का धमकी. हे बघा आपल्याला डायरेक्ट केळ्यावरती कालं टाकले आणि बुलबुले. बघा कुठली रेसिपी आहे मला पण माहिती नाही. पहिल्यांदाच बघते अशी रेसिपी. बघा डायरेक्ट केळ्यावर टाकले. पाने दिल्या सगळं तसंच टाकलं. आणि आवाज घ्या तुम्ही, आवाज घ्या केळ्याचा फायदा. मस्त होती. बघा वाफ तर भारी येत आहे. आईने टाकलं म्हणजे थोडं मीठ चवीनुसार. आपण करतो म्हणजे आंधळी बघा. आणि एका साईडला बघा आईने मस्त काजू केलेले आहेत. वासर एकच नंबर येत आहे. बघा ताई झाकून उघडत आहे. ही बघ काजू बघा आपले वासर एकच नंबर येत आहे. बघा जास्त काय नाही टाकलंय. हळद टाकलंय, मीठ टाकलंय, मसाला टाकलाय आणि लसूण अद्रक मिरची. अद्रक आणि मिरची. बघा बघा तुम्ही भारी एक नंबर. बघा हा तोंडाला पाणी सुटलंय बघूनच कालवा. चला बोलता तर बरोबर बोलतोय. व्हिडिओमध्ये लाजताय तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हे बघा आता मग आपण कालवा फ्राय करू आणि बसू म्हणजे आता जेवायला. आता आपण जेवायला घेतोय. बघा मस्त की चिंबुरीचा कालवा नाही. बघा मस्त आपली अंड्याने भरलेली कुठली आणि हे बघा आपली कालवा फ्राय केलेली. चला आता आपण पटापट जेवून घेऊ. बाय बाय. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके. मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं हूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं. मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.